विद्यार्थ्यांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो, आज आपण हाली बरफ या पाठातील मुलाखत विद्यार्थ्यांकडनं कृती करून घेतली आहे. तर चला पाहूया, तुम्ही सुद्धा ही कृती तुमच्या वर्गात करून घेऊ शकता. धन्यवाद. नमस्कार, मी आहे पत्रकार. आज आपण धाडसी हाली म्हणजेच हाली बरफ यांची भेट घेणार आहोत. तर मी काही त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि त्यांनी त्याचे उत्तर द्यावे. तर तुम्ही जंगलात कशासाठी गेले होते आणि तुमच्या सोबत कोण होते? मी जंगलात लाकडे तोडायसाठी गेले होते. तर माझ्यासोबत माझी मोठी बहीण होती. मी जंगलात लाकडे तोडायला गेले होते तेव्हा माझी मोठी बहीण शकुंतला माझ्यासोबत होती. तेव्हा मागे वाघ आला आणि माझ्या बहिणीचा पाठीचा आणि पायाचा लचका तोडला. तुझ्या बहिणीवर हल्ला केल्यावर तू काय केलीस? माझ्या बहिणीवर वाघाने हल्ला केल्यावर मी पहिले घाबरलेले, नंतर आजूबाजूचे दगड गोळा केले आणि वाघाला फेकून हाणले. आजूबाजूच्या लोकांनी तुझी काय मदत केली? आजूबाजूच्या लोकांनी माझी म्हणजे की पहिली मी घाबरलेले होते तेव्हा मी आरडाओरडा केला तेव्हा माझ्या मदतीला लाकडे आजूबाजूची लाकडे गोळा करत होती ते माणसे मला मदत करायला आली. ही गोष्ट सगळ्यांना कशी समजली? गावच्या लोकांनी सांगितली. तुझी बहीण जखमी झाल्यावर तुझ्या बहिणीला कुठे नेले? माझी बहीण जखमी झाल्यावर मी पहिलं शहापूरच्या दवाखान्यात नेले, तिथं ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेले. तुझी बहीण वाचली का? हो. तुला काय वाटले? मला खूप आनंद झाला. तुला कुणी कुणी मदत केली? मला आजूबाजूच्या लोक म्हणजे की आजूबाजूच्या लोकांनी आणि माझा मामा पांडू किरकिरे यांनी मला मदत केली. तुझं नाव बातम्यात आलं, तुला कसं वाटलं? आनंद झाला. तुला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला व दिल्लीला जाण्याचे आमंत्रण मिळाले तेव्हा तू कोणासोबत गेलीस? मी माझ्या आई सोबत आणि माझ्या मामा सोबत गेले. तू दिल्लीला गेलीस, तुला कसं वाटलं? दिल्लीला गेल्यावर मला खूप आनंद झाला आणि मला मोटरीतून फिरायला मिळाले. तुला कुणाच्या हस्ते पुरस्कार मिळाला? मला प्रधानमंत्री यांनी मला पुरस्कार मिळाला. तू किती शिकलीस? मी शाळेत गेले नाही, माझं कुटुंब गरीब होत. तुझ्या धाडसाची घटना वाचणाऱ्या मुला मुलींना तू काय सांगशील? घाबरले नाही पाहिजे आणि लोकांचा जीव वाचवला पाहिजे.